एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना पूर्वी इकडे सन्मान होता अशी टीका त्यांनी केलेली होती, उमेदवारीसाठी तिकडे गेला. एकनाथ खडसेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधान परिषदचा राजीनामा द्यावा, मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी. एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला, त्यांना अंधारात ठेवलं, त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी, त्यांची आमदारकी शाबूत राहते, मुलीला उभं करावं. पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे. अजितदादांनी असं केलं नाही, 45-50 आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत. अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील. अनिलदादांना सांगतात ते 4 महिन्याचा आमदार आहे, अनिलदादांच्या मताने ते MLC झालेले आहेत. त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे, अजितदादांवर बोलताना विचार करा, बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा, नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा. पूर्वी अजितदादांकडे आमदार उपमुख्यमंत्रीपद होतं, मात्र त्यांना 3 जागांसाठी करावं लागतं असंही ते म्हटले. बायकोसाही हो ना, मग बायकोचा उल्लेख करतात ते, त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना? तुम्ही काय केलं 15 वर्ष? कोणासाठी लढले? स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले, सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे. मंदाकाकू कोण आहेत? मंदाकाकूंना चेअरमन केलं, रोहिणीताईंना चेअरमन केलं, रक्षाताईंना खासदारकी उमेदवारी घेतली. पण आज असं आमचा आरोप असा आहे, आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा, की यांनी पवार साहेबांना, जयंत पाटील साहेबांना, उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे. जळगावच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला उमेदवारी मिळावी आणि त्या ठिकाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला मुंबईला, त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं की तुम्ही माझी ED लावाल तर मी तुमची CD लावील. यांना ED, CD, CDR, याचे फोन, त्याचे फोन, यांना प्रॅक्टिस आहे. मी आता पक्षाला विनंती करणार आहे, पवार साहेबांना सांगणार आहे, विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे CDR तपासा. हे आता कोणाकोणाला फोन करतात, हे आता ॲडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन. हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा. यांचे CDR तपासले पाहिजे, यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे CDR तपासले, आता यांचे तपासायची वेळ आली आहे. अरे रायगडला गेले नाही, ते तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होतं, महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत, हे स्वतः रायगडला गेले नाही, यांची तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची, आता नावाला त्या पक्षात आहेत ते. त्यांनी उमेदवारी घ्यावी, लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल. अरे किमान एका पक्षात राहा ना कुटुंबाने, उमेदवारी घ्या, हिंमत असेल तर लढायचं असेल तर. मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा, ऐकलं मी. दिसतंय तुम्हाला एकनिष्ठ आहेत का नाही? दोघ नाथा भाऊंनी पळ काढलाय, रक्षाताईंनी पळ काढलाय, रोहिणीताईंनी. जायला पाहिजे होतं ना, मग बाकीचे लोक हो, तो देशाचे नेते 84 वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं, ते डोलीत जात आहे, खोलीत जात आहे. हेच सुनेच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे. भाजपमध्ये त्यांनी घोषित करावं की मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, यांनी म्हणत ते. मला भाजपमध्ये जायचं तर कोणाला विचारायची गरज नाही असं सांगतात. असं म्हणत नाही ते की माझी संध्याकाळ होती, मी अंधारात होतो, मला पवार साहेबांनी उजेडात आणलं, मी आता मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही, हे म्हणत नाहीत ते.
बोलतो की 5 वर्षाची आमदारकी सोडून मी कशाला भाजपमध्ये येईल, मला आमदारकी मिळाली विधान परिषदेची. का बोलत होते ते की मी लढणार? त्यांनी का सांगावं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार. ते हेच सांगत गेले परवापर्यंत, मीच लढणार, मीच लढणार आणि आता मीच पळणार. डॉक्टरांच्या सल्ल्याने लढवू शकत तेच सांगतोय आम्ही. अनेक लोकांनी लोकप्रिय आहेत ना ते स्वतः. सुरेश दादांनी जेलमधून निवडणूक लढवली, देवकरप्पांनी लढवली, यांचं यांनी करावं, गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी, मुलीला लढवावी. एका बाजूला सुप्रियाताई लढतायत पक्षासाठी, सुनेत्राताई वहिनी साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी, पक्षा वेगळा विचार असतो. यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी, यांच्यासाठी जागा सोडली, यांनी रावेरची जागा मागितली, यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे ती जागा घ्या. हे कसलं षडयंत्र होतं? 84 वर्ष असताना साहेब वनवन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे हे मुक्ताय त्या रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आता निवडणूक सोपी करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना. कशा पद्धतीने? सुनेच्या उमेदवारीसाठी असेल, आता कळेल सगळं. काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा मी प्रचार करेल. अजून तर उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. छुपा पाठिंबा म्हणण्यापेक्षा त्या त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. हो, राजीनामा द्यावा आणि सुनेचा प्रचार करावा. दोघा हातात प्रसाद घेऊ नये. एकाच कुटुंबामध्ये राष्ट्रवादी पण आमदार पण आणि सुनेची उमेदवारी पण भाजपची, हे त्यांना शोभून दिसत नाही.